रुद्रा करियर अकॅडमी यूट्यूब चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण नवीन व्हिडिओ अपलोड करत आहे. व्हिडिओ म्हणजे मुलं काय बोलत होती की मला सर आमचा गोळा जात नाही, मुली पण बोलायच्या सर आमचा गोळा जात नाही. मग मी एक विचार केला की आपण चला मुलांना जर मदत आपल्याच्या झाली तर खूपच चांगलं होईल. तर मग आपण एक विचार केला की मुलांना जर आपल्याकडून अजून जर मदत होत असेल तर आपण त्यांच्यासाठी थोडासा टाइम आपला स्वतःचा काढून आपण मुलांसाठी टाइम देऊ शकतो. मग काय केलं मी, आज आपण तुम्हाला पहिला स्टेप म्हणजे गोळाफेक. गोळाफेक हा अत्यंत सोपा आहे. गोळाफेक हा अत्यंत सोपा आहे. फक्त त्याला आहे ना ताकदीची गरज आहे, स्टेपची, पायाची आणि हाताची किक. हाताची जोपर्यंत किक बसत नाही तोपर्यंत तुमचा गोळा जाणार आहे का? नाही जाणार. मग त्याच कारणामुळे आपल्याला काय करायचं की आपल्याला गोळा हा आपल्या मेंटॅलिटी म्हणजे आपलं डोकं आहे ते पूर्णपणे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठेवायचं नाही. कधी कोणती गोष्ट जर करायची जर असेल तर त्या गोष्टी मन आपलं 100% बसलं पाहिजे. मी करणार म्हणजे करणार, माझी इच्छा होतंय 100% होते आणि मी करू शकतो याच्या विचारांनी मी काय करणार आहे. आज आपण तुम्हाला काय सांगणार आहे, गोळा कसा फेकायचा आणि गोळा कसा हातामध्ये घ्यायचा असतोय आणि हाताच्या घट्यावरच कोट ठेवायचा आणि बोटं कशी ठेवायची आहे या पद्धतीने तुम्ही फक्त एक वेळेस काय करायचं, माझी पद्धत फक्त वापरा. जर तुमचा गोळा जर नाही गेला तर मला सांगा, मला 100% माहिती. तुमचा गोळा 100% माझ्या स्टेपनी, माझ्या जे स्टेपनी तुम्हाला शिकवणार आहे त्या स्टेपनी 100% तुमचा 8 दिवसामध्ये जर पुढं जाणार म्हणजे जाणार 100%. मी एवढी तुमची गॅरंटी घेणार. फक्त एवढं बाळांनो, दररोज तुम्हाला त्या गोळ्याचं वॉर्म अप, दररोज तुम्हाला होल्डिंग, दररोज तुमचे फ्लोअर्स, दररोज डिप्स, ह्या गोष्टी तुम्हाला चालू. जोपर्यंत तुमच्या या शोल्डर पॉवर, शोल्डर म्हणजे आपले हात, दोन्ही हातामध्ये ज्या डाव्या आणि उजव्या दोन्ही हातामध्ये जर शोल्डर पॉवर वाढत नाही तोपर्यंत तुमचा गोळा जाणार आहे का? नाही जाणार. मग त्यासाठी आपल्याला आज आपण हा वेळून तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आणि आपण काय करू, सुरुवात करू. गोळा कसा फेकायचा आहे तर बघा मित्रांनो, गोळा हा हा गोळा आहे. हा गोळा किती आहे, गोळा हा पहिले स्टार्टला घेता वेळेस डाव्याच हातावर घेतला पाहिजे. कारण की उजव्या हाताने आपण फेकणार आहे विनाकारण तुम्हाला तुमच्या हाताचा ताकद तुमची वाया जाऊ नये. त्या कारणामुळे आपण काय करायचं, डाव्या हातावर घेऊन टाकायचं. मग उजव्या हाताला घ्यायचं त्यावेळेस टाकायचं त्यावेळेस. पण गोळा टाकता वेळेस, गोळा तुम्हाला या हातावरच टाकायचा आहे. कोणत्या, उजव्या हाताने. जो व्यक्ती डावा आहे त्या व्यक्तीनं डाव्याच हाताने फेकायचा. पण गोळा हा पूर्णपणे या घट्यावर, हे कोणतं घट्य माहिती तुम्हाला, हे बघा, या घट्यावरच टाकायचा आहे, या घट्यावरच गोळा टाकायचा आहे. मग त्याच्यानंतर असा पूर्णपणे हात ठेवायचा आहे. बरोबर समजलं. त्यानंतर गोळा पूर्णपणे आपण हातात घेतल्याच्या नंतर गोळा हा काही काळ म्हणजे काही वेळ म्हणजे काही सेकंदच फक्त या हातावर ठेवायचा असते. कोणत्या, या हातावर. बघा माझा हात कुठे आहे, पूर्णपणे माझ्या घट्यावरच गोळा आहे की नाही. बरोबर. त्यानंतर या घट्ट्यावर घेतल्याच्या नंतर पूर्णपणे बोटा याच प्रकारे असला पाहिजे. बघा टोटल याच प्रकारे असला पाहिजे. त्यानंतर पहिली स्टेप आपण काय करू, तुम्हाला पहिली स्टेप शिकू. कोणती स्टेप माहिती आहे तुम्हाला, बघा. वन म्हणजे या पोझिशनमध्ये तुम्हाला उभं राहायचं आहे. कोणत्या, या पोझिशन. वन आणि टू, हे किती दिवस करणार तुम्ही, कमीत कमी 10 दिवस. किती दिवस, कमीत कमी 10 दिवस. बघा वन आणि टू. बघा माझ्याकडे काय आहे, माझ्या कानाजोळ. बघा पूर्णपणे कानाजोळ माझा हात आहे, माझी स्ट्रेट बॉडी आहे का बघा. माझा पाय पण मुडपला मी, पूर्णपणे पाय समोरचा पुढे आहे माझ्याजवळ. आणि पूर्णपणे एक हात जो माझा डावा आहे ते पूर्णपणे समोर आहे आणि त्या हाताच्या दिशेकडे आपण पूर्ण दोन्ही हाताची डोळ्याची नजर पाहिजे. एक आणि दोन निश्चित. ती ज्यावेळेस तुम्ही 10 दिवस करसाल तर तुमचा गोळा काय होणार आहे, आउट ऑफ जाणार आहे. बघा मी सांगतो तुम्हाला, गोळा जर जायचा जर असेल, बघा माझी स्टेप बघा, वन आणि टू, वन आणि टू. इकडे बघा लास्टमध्ये वन आणि टू, वन आणि टू. जोपर्यंत तुमच्या या शोल्डर पॉवरची ताकद, शोल्डर पॉवर वाढत नाही तोपर्यंत गोळा जाते का सर, जाते का? जोपर्यंत आपल्याला शोल्डरचा व्यायाम करत नाही तोपर्यंत आपला काय करणार आहे, गोळा उंच जाणार आहे का? नाही जाणार. शोल्डरची पॉवर आपल्या दोन्हीपैकी दोन्ही पण गरजेची आहे, शोल्डर पॉवर पण आणि स्वतःची ताकद पण आणि टेक्निक आणि मिनिमम. बरोबर. या सगळ्यांची आपल्याला काय आहे, गरज. पर्टिक्युलर स्टार्टला कोणता बी वॉर्मअप, कोणते बी इव्हेंट जर इव्हेंटची आपल्याला तयारी करायची जर असेल तर कोणत्या इव्हेंटचे आपल्याला वॉर्मअप करावं लागेल. बरोबर आहे. पहिले स्टार्टला आपल्याला गोळा एका हातात घ्यायचा आहे आणि खाली वरी, खाली वरी, अप डाऊन, अप डाऊन. 3 वेळेस ते 4 वेळेस करायचं. दुसऱ्या हाताने 3 ते 4 वेळेस करायचं. अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन. तिसऱ्या दुसरी पोझिशन, मानेतून गोल फिरवायचा गोळा. काय फिरवायचा, मानेतून गोल फिरवायचा. नंतर रिवर्स डबल, त्याच मानेला गोल फिरवायचा. काय बोललो तुम्हाला, त्याच मानेतून गोल फिरवायचा. नंतर तिसरी स्टेप, कमरेतून गोळा फिरवायचा, गोल एकदम फिरवायचा. कारण की आपल्याला शोल्डर पॉवर जर वाढवायची असेल तर ताकद
हातालाच लागणार, डबल रिवर्स पण घ्यायचा. काय घ्यायचा? रिवर्स. रिवर्स घेतल्याच्या नंतर चौथी स्टेप आपली काय होणार आहे, पायाला एक दोन एक दोन स्ट्रेट राहते एकदम, एक दोन एक दोन. चौथी पाचवी स्टेप आपली कोणती, पायातून मुळा घ्यायचा. इंग्लिश की एक तयार करणे का मालूम आहे तुमको? रिवर्स, बाद में रिवर्स करने का हो, रिवर्स करने के बाद, ये होने के बाद लास्ट का जो इवेंट बाकी है वो पूरा अपने वरती घ्यायचा असा हात आणि पूर्ण म्हणजे थकी नंबर फेकायचा. फेकल्याच्या नंतर असे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आत्ताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.